अख्खा कोरोनाचा पिरियड आठवत असेल तर ज्या पद्धतीने कोरोनाच्या त्यावेळच्या सरकारला जो भ्रष्टाचार करायचा होता त्यासाठी वारंवार कोरोनाची भीती ही लोकांना दाखवली जायची, रोज वेगवेगळे आकडे प्रसिद्ध केले जायचे, आज 100 रुग्ण सापडले, आज एवढे रुग्ण सापडले, आणि ज्या पद्धतीने लोकांना त्रास दिला की तुम्ही बसनी प्रवास करा पण ट्रेननी प्रवास करू नका, म्हणजे बसमध्ये कोरोना होत नाही आणि ट्रेनमध्ये कोरोना व्हायचा का? जो छळ त्यांना भ्रष्टाचार करायचा होता म्हणून लोकांचा मांडला, त्या लोकांची हाय त्यांना लागलेली आहे. आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की समुद्राच्या तळाशी तुम्ही कितीही जाऊन घाण टाकलीत तरी ती एक ना एक दिवस वर येते. उद्धव ठाकरे सरकारची घाण वर यायला सुरुवात झालेली आहे आणि ती आता बाहेर पडते आणि ती लोकांना दिसते. त्यावेळेला तुम्ही लोकांच्या शिक्षणाची वाट लावली का? तर तुम्हाला भ्रष्टाचार करायचा होता, मुलांच्या परीक्षा घेतल्या नाही, मुलांना शिक्षण होऊ दिलं नाही त्यांचं, लोकांच्या नोकऱ्या गेल्या कोरोनामध्ये, अनेक गोष्टी तुम्ही बंद पाडल्यामुळे लोकांचे पगार झाले नाहीत. त्यावेळेला आठवत आहे तुम्हाला उद्धव ठाकरे म्हणाले होते की आम्ही एक आर्थिक याच्यासाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली की लोकांना आर्थिक त्रास होऊ नये. काय केलं त्या कमिटीनी? रेमडेसिवीर खरेदी करण्यामध्ये पण महापालिकेने भ्रष्टाचार केला. आणि नुसतं लाईफलाईन हॉस्पिटल नाही तर BKC मध्ये जे जम्बो कोविड सेंटर उभारलेलं तुम्हाला आठवतं, तिथे 2 रोबो घेतलेले. कुठे आहेत ते रोबो सध्या? ऑक्सिजनचे प्लांट्स जे तयार केलेले, सध्या ते ऑक्सिजनचे प्लांट कुठे आहेत? महापालिकेने कुठे ठेवलेत ते प्लांट? आज ते प्लांट कुठेही महापालिकेत तुम्हाला दिसणार नाहीत, ऑक्सिजनचे प्लांट. मग त्या कंत्राटदारांना दिलेले जे पैसे होते ते कुठे आहेत पैसे ऑक्सिजनच्या प्लांटचे? आज महापालिकेने दाखवावं इथे इथे आमचा ऑक्सिजन प्लांट चालू आहे किंवा हा आम्ही कार्यान्वित करू शकतो. ऑक्सिजनच्या प्लांटमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झालेला आहे. ऑक्सिजनचे प्लांट ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे होती, ती त्याऐवजी रेग्युलर खर्चामध्ये दाखवली गेली. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट जे असेटमध्ये असायला पाहिजे होते ते आज महापालिकेच्या असेटमध्ये दिसत नाही. पण नुसतंच लाईफलाईन नाही तर बाकी ठिकाणीसुद्धा घोटाळे झालेले आहेत. कशा पद्धतीने स्वतःच्याच लोकांना कामं वाटली. महापौर त्यावेळच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाला जे काम मिळालं ते कुठल्या बेसिसवर दिलं गेलं? काल तर संजय राऊत असं म्हणाले की यांची चौकशी करताय, मग त्यांची चौकशी नाही का नाही करत आहे? यशवंत जाधवांची चौकशी का नाही करत आहेत? माझा संजय राऊतांना प्रश्न आहे, त्यांची चौकशी का नाही करत आहेत, तुमची चौकशी का करत आहेत? जनतेला हे उत्तर पाहिजे की त्यांनी भ्रष्टाचार केला चला आपण एक वेळ मान्य करू, पण याचा अर्थ तुम्हीसुद्धा भ्रष्टाचार केलात हे मान्य करताय का? ज्या अर्थी तुम्ही काल विनायक राऊत म्हणाल संजय म्हशीलकरची चौकशी का नाही होत, संजय म्हशीलकरची चौकशी का होत नाही हे जेव्हा तुम्ही म्हणताय, तेव्हा सूरज चव्हाणची चौकशी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? तुम्ही भ्रष्टाचार केलात की नाही केलात? सुजित पाटकरच्या नावाखाली तुम्ही कंपनी फॉर्म केलीत की नाही केलीत? सुजित पाटकरला कुठलाही एक्सपिरियन्स नसताना करोडो रुपयांचं काम दिलं की नाही दिलं? या प्रश्नांची जेव्हा तुम्ही ते सकाळी त्यांचा भोंगा वाचतो त्यावेळेला तुम्ही हा प्रश्न विचारलात की ते काय करणार? हे पहा त्या तिथे त्याची चौकशी झाली पाहिजे असं करून उडवून लावणार. पण स्वतः तुम्ही भ्रष्टाचार केलाय तो हो की नाही याची उत्तर द्यायची धमक ही संजय राऊतांमध्ये आहे की नाही आहे हा खरा प्रश्न आहे. संदीपजी, सध्या छापेमारी सुरू आहे आणि महापालिकेचे जे उपायुक्त आहेत रमाकांत बिराजदार यांच्या देखील घरावरती आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे, काय सांगू? मला असं वाटतं नुसते रमाकांत बिराजदार नाही तर जे जे वॉर्ड ऑफिसर इन्वॉल्ड होते या सगळ्यामध्ये, ज्यांनी कामं दिली परस्पर कंत्राट म्हणजे निविदा न मागवता आणि जवळच्या लोकांना, त्या सगळ्या वॉर्ड ऑफिसरची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. बरेचसे वॉर्ड ऑफिसर इन्वॉल्ड आहेत, आम्ही बरेचसे पुरावेसुद्धा दिलेले आहेत, मग त्यांची चौकशी का नाही होत याच्यात?
मला असं वाटतं जी SIT स्थापन केली त्याच्यामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. शिंदे गटात जे गेले ज्या पद्धतीने रेट झाल्या त्यामध्ये सरसकट चौकशी झाली पाहिजे. मला असं वाटतं टार्गेटेड जो लाईफलाईन हॉस्पिटल काय प्रायव्हेट लिमिटेड आहे ते सोडून सुद्धा बरेचसे भ्रष्टाचार झालेले आहेत. त्या लोकांची पण चौकशी आणि त्याचे पुरावे आम्ही स्वतः दिलेले आहेत महापालिका आयुक्तांकडे आपल्या समोर दिलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही आमचा तोच मागणी आहे. आमची तीच मागणी आहे. यशवंत जाधव असतील किंवा किशोरीताई पेडणेकर असतील जे आता कदाचित शिंदेगटात जातील नाही जातील म्हणून आदंतरी ठेवले म्हणून त्यांची चौकशी होत नाही आहे का हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. पण यांची चौकशी झाली पाहिजे जेव्हा आम्ही म्हणतोय तेव्हा त्याच्या आड संजय राऊतांना लपता येणार नाही की यांची चौकशी का होत नाही हा तर्क देऊन त्या तर्काच्या आड संजय राऊतांना लपता येणार नाही सूरज चव्हाणांना लपता येणार नाही आणि वैभव थोरातांना सुद्धा लपता येणार नाही. सर पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला तुम्ही जो सरकारने लॉकडाऊन लावला होता त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. स्वित्झर्लंड मध्ये लॉकडाऊन नव्हता, स्वीडन मध्ये लॉकडाऊन नव्हता, नॉर्वे मध्ये लॉकडाऊन नव्हता. अनेक युरोपियन देशांनी जिथे लॉकडाऊन लावला तिथे पैसे पुरवले ना लोकांना. पुरवले की नाही पुरवले? सरकारने काय दिलं तुम्हाला? ज्या वेळेला जगामध्ये लॉकडाऊन संपलेला त्यावेळेला सुद्धा आपल्याकडे लॉकडाऊन होता. ही गोष्ट तुम्ही का विसरताय? बरं बसमधनं तुम्ही परमिशन दिलीत त्यावेळेला लोकांना? दिलीत की नाही दिलीत? की मीरा रोडवरनं तुम्ही बसनी मुंबईला येऊ शकता पण ट्रेननी येऊ शकत नाही का? काय लॉजिक होतं? मला घरी बसायचं म्हणून तुम्ही घरी बसा या लॉजिकला काय अर्थ नाही ना. लोक काम करतच होती आणि लोकांना आडून काम करायला लागायचे त्याचे हप्ते गोळा केलेत तुम्ही. म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं की सगळे रेस्टॉरंट आणि बार बंद, मग कमला मिल कंपाऊंडला काय चालू होता धिंगाणा? मग श्रीमंतांना कोरोना होत नव्हता का आणि गरिबांना कोरोना होत होता का? हे कुठलं लॉकडाऊन होतं की रात्रीचे पब चालू होते पण दिवसा काम करणारा माणूस प्रवास करू शकत नव्हता? हे कुठलं लॉकडाऊन होतं? गरिबांना लॉकडाऊन होतं आणि श्रीमंतांना लॉकडाऊन नव्हतं? त्या वाधवान बिल्डरला महाबळेश्वरला जायची परमिशन कोणी दिली? त्याला लॉकडाऊन नव्हतं? गरिबांवर अत्याचार या सरकारने केले कोरोनाच्या नावाखाली केले कारण कोरोनाचा भ्रष्टाचार यांना करायचा होता. नाही नाही, चार्जशीट नीट समजून घ्या. त्यांनी असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी मी हा हल्ला केला असं चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. बरोबर? मग उद्धव ठाकरे हे राजकीय नाही आहेत का? मग उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी हा हल्ला केला म्हणजे हा राजकीय हेतूने हल्ला नाही आहे का? मला काय लॉजिकच समजलं नाही याच्यातलं. उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी मी हल्ला केला मग हा राजकीय हेतू आहे की नाही आहे तुम्ही सांगा. मी चुकत असेल तर तुम्ही मला करेक्ट करा. मुळात असं आहे की जो निलेश पराडकर फरार आहे त्या निलेश पराडकरला अजूनही पोलीस 4 महिने झाले पकडू शकत नाही आहेत. त्याला कोणाचा राजकीय वरदस्त आहे, कशामुळे तो सापडत नाही आहे, कोण त्याला प्रोटेक्ट करतं आहे? ज्या वेळेला निलेश पराडकरला अटक होईल त्यावेळेला राऊत बंधूंचा त्याच्यामागे हात आहे हे सिद्ध होईल हा ठाम विश्वास मला आहे. या पराडकरच्या ऑफिसमध्ये या पूर्ण घटनेचा कट रचला गेला. तो पराडकर कोणाच्या जवळचा माणूस होता? तो दिवस रात्र सुनील राऊत बरोबर असायचा हे मी सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो पराडकर 4 महिने फरार कसा राहू शकतो? कोणाचा पाठिंबा आहे त्याला?
सगळ्या गोष्टी येतील हळूहळू बाहेर. शंभर टक्के ज्यांची ज्यांची ज्यांनी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. संदीपजी, महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे अनेक आरोप होतात. याच महापालिकेच्या विरोधात म्हणजे प्रशासनाच्या विरोधात 1 जुलैला ठाकरेंकडनं मोर्चा काढण्यात येणार आहे. काय या विषयी? एक आरसा गिफ्ट करायला पाहिजे खरं तर ठाकरेंना. आरशासमोर मोर्चा काढला तरी लोकांपर्यंत भावना पोचतील. नाही, मुळात असं आहे ना, प्रशासकीय मला असं वाटतं त्यांची जी चौकशी झाली इक्बल सिंग चहल यांची, त्या चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न झालं आहे, का त्यांनी काही स्टेटमेंट दिलं आहे की माझ्यावर कोणाचा दबाव होता म्हणून मी हे केलं, ते पण हळूहळू येईल ना बाहेर. मुळात असं आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी न्यूट्रली काम करायला पाहिजे. सरकार कोणाचंही असो, त्यांनी नियमाने काम करायला पाहिजे, आणि त्यांनी जर कोणाच्या दबावाखाली काम केलं असेल तर ते सुद्धा बाहेर आलं पाहिजे.